नमस्कार, सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि ह्या वर्षीचं आंब्याचं लोणचं आपल्या सरलास किचनवर अपलोड झालेलं आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खानदेशी पद्धतीचं चमचमीत आणि झणझणीत असं लोणचं सर्व टिप्स आणि ट्रिक्ससह इथे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो करा, वर्षभर तुमचं लोणचं नक्की टिकेल. चला तर मग आता आपण लोणचं करायला घेऊया. इथे मी 1 किलो कडक अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या मी आधी, आणि नंतर पातेल्यामध्ये कैऱ्या बुडतील इतपत पाणी घालून घेतलेलं आहे. आणि यांना आपण 6 ते 7 तास पाण्यामध्ये भिजू द्यायचं आहे, कारण आपण लोणचं पण करस्तोवर आपल्याला 7 तास लागतात, म्हणजे इतका वेळ नाही लागत. मध्ये मध्ये थांबून आपलं लोणचं होतं. आता मी इथे पाणी घालून भिजवलं आहे. हे भिजवल्यामुळे आपल्या ह्या कैऱ्या कडक राहतील. आता बघू शकता, भिजून झाल्यानंतर मी 7 तासांनी ह्या कैऱ्या पाण्यातनं काढून घेतलेल्या आहे. एका टोपलीमध्ये निथळून घेतल्या आणि नंतर त्यांना चांगल्या अशा सुती कापडाने पुसून घेणार आहे. असं सुती कापड घ्यायचं, म्हणजे एखादा आपला किचन टॉवेल असतो ना, तो घ्यायचा. अगदी स्वच्छ असावा, मात्र अगदी कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आणि याला 10 मिनिट चांगल्या अशा वाळू द्यायच्या आहेत. 10 मिनिटानंतर आपण याला फोडी करायला घेऊया. इथे माझ्याकडे हा कैऱ्या फोडण्याचा अडकित्ता आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विळीने किंवा चाकूनेही फोडी करू शकतात, किंवा आजकाल बाजारातही फोडी करून मिळतात. आता इथे मी एक कैरी तुम्हाला फोडून दाखवते. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही कैरीच्या फोड्या करू शकतात. इथे बघा, कडक असल्यामुळे कैरी फोडायलाही अगदी पटकन जात आहे आणि फोडीही छान अगदी आकारात होतात. म्हणूनच कैरी कधीही कडक बघून घ्यायची. इथे बघा, आता मी एक कैरी फोडून घेतलेली आहे. कैरीच्या फोड्या बघा कशा छान झालेल्या आहेत. आणि आता मी इथे सर्व कैऱ्या फोडून घेते, आणि फोडून घेऊन एका ताटामध्ये भरून घेत आहे. इथे आता माझ्या सर्व कैऱ्या फोडून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या, आणि त्याच्या आतली जी कोय असते ना, आतमधली कोयीमधली बी काढून घ्यायची आणि थोड्याफार राहू द्यायच्या. खूप छान नंतर त्या मुरल्यानंतर लागतात त्या बिया पण. आणि आता इथे मी थोडंसं साफ करून घेते कैऱ्यांना. जास्त काही करायची गरज नाही आहे. मस्त पांढऱ्या शुभ्र अगदी खोबऱ्याच्या खांडासारख्या आपल्या ह्या कैऱ्या फोडून झालेल्या आहेत. आता याला आपण हळद लावूया. इथे मी 1 चमचाभर हळद घेत आहे. ही घरगुती आपली हळद आहे. आपल्या चॅनलवर सर्व घरगुती मसाले अपलोड आहेत आणि मी दरवर्षी ही करत असते. नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील, तर व्हिडिओ नेहमी बघत जा. आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथे मी हळद लावून घेतली 1 चमचाभर, आणि नंतर मीठ लावलेलं आहे 1 चमचाभर. मीठ लावायचं कारण असं की यातलं जे जास्तीचं पाणी असेल ना कैरीचं, ते निथळून जाईल. आता याला आपण असं बांधून घ्यायसारखं करून घ्यायचं आणि टोपलीमध्ये ठेवून पातेलं खाली ठेवून निथळत ठेवायचं आहे. आणि लोणच्यासाठी शेंगदाणा तेल वापरायचं. इथे मी 300 ग्रॅम तेल तापायला ठेवलेलं आहे. आणि मसाले बघूया. 100 ग्रॅम मीठ, 100 ग्रॅम मोहरी डाळ, 3 चमचे बडीशेप घेतली आहे. दालचिनीचे 3-4 तुकडे घेतले, छोटे आहेत. तुमच्याकडे मोठे असतील तर 2 घ्यायचे. आणि आता 1 तेजपान पण इथे घेतलेला आहे. 1/2 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे. 10 लवंग घेतलेले आहेत. 10 मिरे घेतलेले आहेत. आणि 5 वेलदोडे घेतलेले आहेत. हे असं प्रमाण तुम्ही कितीही याच्या कैऱ्या किलोच्या, तर हे प्रमाण ठेवा, नक्की तुमचं लोणचं चांगलं होईल. आणि हिंग असा थोडासा घालणार आहे 1/2 चमचा, तो पुढे बघूया व्हिडिओमध्ये. आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत 100 ग्रॅम चटणी. ही चटणी कमी तिखटाची आहे. तुम्हाला तिखटपणानुसार तुम्ही चटणी कमी जास्त करू शकतात. आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत जवळजवळ 30 ते 40. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खडा मसाला आपण दळून घेऊया. सर्व खड्या मसाले घातलेले आहेत आणि ते चांगले दळून होण्यासाठी इथे बडीशेप घातलेली आहे. खूप असं बारीक आपल्याला दळायचं नाही आहे, अगदी जाडसर असं आपल्याला हे कूट करून घ्यायचं आहे. आता हे मसाले मी एका वाटीत काढून घेते आणि नंतर त्याच भांड्यामध्ये आपण लसूण पाकळ्या दळून घेणार आहोत. 30 ते 40
लसूण पाकळ्या आहेत ह्या, म्हणजे तुम्हाला जर असं मोजूनच घ्यायचं असेल तर असं घेऊ शकतात. आणि जाडसर असं दळून घ्यायचं आहे. आता एक परातीसारखं भांडं मी इथे घेतलेलं आहे. सुरुवातीला मीठ पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावर घातलेलं आहे मोहरीची डाळ. आणि मोहरीची डाळ ही छान अशी पसरवून घेतलेली आहे. आणि मीठ आपलं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम आपल्या इथे करेल. म्हणजे पुढे तुम्ही बघा कसं ते झाल्यानंतर यावर आता चटणी पसरवलेली आहे. तुम्ही चटणी सुरुवातीलाही टाकू शकतात मोहरी डाळच्या ऐवजी. आणि आता इथे एक खोल खड्डा करायचा आहे. खालचं जे जिन्नस आहे ते पुन्हा यावर पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खड्डा हा इथे करायचा, कारण इथे आपल्याला हा खडा मसाला घालायचा आहे. आणि त्यावर लसूण जो आपण ठेचून घेतल्यासारखा आहे, तुम्ही खलबत्त्यातही ठेचून घेऊ शकतात, असा जाडा मोठाच ठेचायचा आहे किंवा अख्खाही टाकू शकतात. लसूण पसरून झाल्यानंतर अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि तोही घालून घेतलेला आहे आपल्या ह्या मसाल्यामध्ये. आणि तेल तापायला ठेवलं आहे. 300 ग्रॅम शेंगदाण्याचं तेल चांगलं 20 मिनिट कडकडीत असं तापवून घ्यायचं आहे. आणि नंतर तेल गरमच असताना लसणाच्या पाकळ्या, म्हणजे जे लसूण ठेचलेलं आहे ना आपण, फक्त त्याच्यावरच टाकायचं आहे, नाहीतर इतर जिन्नस ना जळून जातील. आता बघा लसूण चांगला असा तळला जात आहे, बघू शकता. आणि ठेचल्यामुळे काय झालं, लसूण ठेचल्यामुळे ते टेम्परेचर तेलाचं मेंटेन झालेलं आहे. आणि जर अख्खा असताना तर तुम्हाला थोडंसं तेल गार करून कढईमध्ये टाकावं लागेल. अशा पद्धतीने आता लसूण आपण तळून घेतलेलं आहे. आणि लसूण तळून घेतल्यानंतर तेल मी आता गार करून घेणार आहे. हे गरम तेल आपण डायरेक्ट या मसाल्यात नाही टाकू शकणार, कारण 2 ते 3 मिनिट चांगलं गार करून घेतलं. आणि पळीमध्ये बघा मी तेल राहू दिलेलं आहे कढईतलं तसंच. आणि त्यात मेथी दाणा टाकला आहे. मेथी दाणा छान वर आला आणि काळा नाही झाला तर समजायचं टेम्परेचर छान झालेलं आहे आपल्या तेलाचं. आणि आता आपण मसाल्यात याला टाकू शकतो. तरीही पळीने थोडं सुरुवातीला टाकायचं, बघू शकता. आता हा खडा मसाला मी तळून घेतलेला आहे. अशा ह्या बारीक टिप्स आहेत, त्या सर्व जर फॉलो केल्या ना खूप सुंदर असं लोणचं होतं बरं. आणि आता टाकताना मात्र एका हाताने मसाला मिक्स करायचा, म्हणजे आपलं जे लोणच्याचा मसाला तयार केला आहे ते आणि आपलं गरम केलेलं तेल टाकायचं. म्हणजे मसालाही मोहरी डाळही सगळं दळलं जातं आणि मिठामुळे आपल्या ह्या मसाल्याचं टेम्परेचर मेंटेन होतं. तेल गरम असूनही आपला मसाला जळत नाही, बघू शकता. सुंदर असा मसाला तळून झालेला आहे. एक एक मसाला भाजत बसण्याची इथे गरज आपल्याला पडत नाही अशा पद्धतीने केल्यामुळे. आता हा मसाला मी चांगला गार करून घेणार आहे 7 ते 7 तास. इथे आपला मसाला छान गार झालेला आहे. 7 ते 7 तास फिक्स असं याला गार करायचंच आहे. ओव्हरनाईट केलं तरी चालेल, खूप छान होईल. म्हणजे कारण ना गार मसाल्यात तुम्ही ज्या फोडी घालणार तर त्या टिकाऊ राहतील. आता आपण कैरीच्या फोडी मिक्स करायला घेऊया. या अशा निथळत ठेवल्यामुळे जास्तीचं पाणी निथळून गेलेलं आहे फोडींमधलं, म्हणजे लोणच्याला पाणी जास्त सुटत नाही. जर तुमच्या ना लोणचं जास्त असेल, समजा आता 5 किलोच्या कैऱ्या घेतल्या असतील आणि एका वेळेस थोडी टाकता येईल, तर थोड्या टाकायच्या आणि फोडींना हा मसाला लावून घ्यायचा आणि आपल्या बरणीत भरायचा आहे. आता मी इथे थोडंसं असल्यामुळे ह्याच भांड्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, बघू शकता. मस्त असा मसाला लाल भडक आणि मस्त डोळेच आपले खाणार आहे हे लोणचं. बघा म्हणजे चव तर तुम्ही नंतर बघणार, तुमच्या डोळ्यांनाच हे लोणचं असं वाटेल की किती खाऊ आणि किती नाही. अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे इथे. आणि आता मी हे लोणचं बरणीमध्ये भरून घेणार आहे. इथे मी 2 बरण्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून कडक उन्हात दिवसभर चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत. आणि आता याला आपण धुरी देऊया. तडका पॅन गॅसवर ठेवलेला आहे, गॅस फुल ठेवलेला आहे. चांगला तडका पॅन तापल्यानंतर यामध्ये मी 1/2 चमचा हिंग घातलेला आहे आणि हिंगाची धुरी आपण बरणीला देणार आहोत. हा सर्व धूर बरणीमध्ये जात आहे, पण सांभाळून करायचं, आपली काचेची बरणी आहे, कदाचित तडा पण जाऊ शकतो. अशा प्रकारे धूर घुसल्यावर नंतर काढून घ्यायचा. आणि ही बरणी 10 ते 15 मिनिट गार होऊ द्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये लोणचं भरायला घ्यायचं आहे. बघू शकता हा धूर निघत आहे ना बरणीतनं, तर हा जाऊ द्यायचा आणि 10 मिनिटांनी आपण हे लोणचं भरायला इथे घेतलेलं आहे. मस्त चमचमीत झणझणीत लोणचं आता बरणीमध्ये आपण भरून घेणार आहोत. खूप छान असं कलर आलेला आहे आणि बरणीमध्ये मी आता भरत आहे. मला इथे 2 बरण्या लागल्या होत्या, 1 किलोच्या आकाराच्या आहेत. म्हणजे बघा 1 किलो
कैरीमध्ये आपलं 2 किलो लोणचं इथे झालेलं आहे. ही एक बरणी आपली भरून झालेली आहे. आता दुसऱ्या बरणीत मी लोणचं भरून घेते. तुमच्याकडे मोठी बरणी असेल तर तुम्ही एकही वापरू शकतात. बघू शकता इथे माझं लोणचं आता भरून झालेलं आहे दोघं बरण्यांमध्ये. आता इथे लोणचं भरून झाल्यानंतर याच्यावर जाळीसारखं भांडं झाकण म्हणून ठेवायचं, म्हणजे हवेशीर राहील. आणि रोज त्याला चाळून घ्यायचं, खाली चमच्याने वर खालीवर असं लोणचं करायचं. आणि हे लोणचं ना दुसऱ्या दिवशी खाली बसून जातं बऱ्यापैकी. आणि नंतर याला आपण झाकण लावून ठेवू शकतो. आता बघा लोणचं किती छान मुरलं आहे ते. 8 दिवसांनी अगदी खाण्यासाठी लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आणि तेलही खूप असं सुटलेलं आहे आणि कलर तर एकदमच सुंदर आलेला आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही लोणचं काढाल ना बरणीतनं, तर चमचा एकदम कोरडा असावा. आणि हाताळताना मला तर वाटतं मुलांपेक्षा आपण स्वतःच लोणचं काढून घ्यावं वाटीमध्ये, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही. ही या साठवणींच्या पदार्थांची अशी काळजी घ्यावीच लागते. आणि हे लोणचं मी केलेलं आहे, तर तुमचं कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.